नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंगल फेज प्युअरली इंडक्टिव सर्किट, म्हणजे असं सर्किट ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, प्युअर इंडक्टन्स कनेक्ट करणार आहोत एसी सप्लायच्या सिरीजमध्ये। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण सर्किट काढू आणि नंतर त्याचे वेगवेगळे पॅरामीटर स्टडी करू। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे मी एक सर्किट काढलेलं आहे ज्यामध्ये आपण एक सिंगल इंडक्टर कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे हे प्युअरली इंडक्टिव सर्किट असणार आहे। आणि जेव्हा आपण इथे एसी व्होल्टेज व्ही कनेक्ट करू तेव्हा या सर्किटमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल, तर त्याला आपण म्हणूया करंट आय। ठीक आहे, तर मित्रांनो, या व्होल्टेजचं इक्वेशन असणार आहे आपलं नेहमीचं स्टँडर्ड इक्वेशन असते, व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी। तर हे अप्लाईड व्होल्टेजचं स्टँडर्ड इक्वेशन राहणार आहे। ठीक आहे, जेव्हा आता आपण हा व्होल्टेज लावू या सर्किटमधून, अशा पद्धतीने इथून असा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा तो करंट या इंडक्टरमधून जाईल तेव्हा या इंडक्टरमध्ये काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि तिथून फ्लक्स फ्लो व्हायला सुरुवात होईल। पण आता हा जो करंट आहे, हा जो फ्लो होणारा करंट आहे, हा एसी करंट आहे, त्यामुळे तो कंटिन्युअसली चेंज होत राहील, बरोबर, त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्ससुद्धा चेंज होईल। मग त्यामुळे काय होईल, फॅरेडेच्या लॉनुसार, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार इथे काय तयार होईल, या इंडक्टरमध्ये काय तयार होईल, ई एम एफ तयार होईल। त्याच ई एम एफला आपण काय म्हणतो, बॅक ई एम एफसुद्धा म्हणतो। आलं लक्षात? तर इथे इंड्यूस झालेला जो ई एम एफ आहे किंवा व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणूया व्ही एल, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर। ठीक आहे, तर हा जो व्ही एल असतो, हा व्ही एल लेन्स लॉनुसार लावलेला जो व्होल्टेज आहे, आपण जो सप्लाय केलेला व्होल्टेज आहे त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करेल। आलं लक्षात? त्यामुळे याला बॅक ई एम एफ असंसुद्धा म्हणतात। त्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता व्ही एलला आपण लिहू शकतो इंड्यूस ई एम एफ किंवा बॅक ई एम एफ। हा ई एम एफ म्हणजे बेसिकली काय असणार आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे हा बेसिकली एक व्होल्टेजच असणार आहे। आलं लक्षात? आणि हा जो व्होल्टेज आहे हा सप्लाय व्होल्टेज म्हणजेच व्होल्टेज व्हीला अपोज करण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, आणि हा जो इथे व्होल्टेज तयार होणार आहे हा कशामुळे तयार होणार आहे, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार। तर इथे आपण लिहू शकतो व्ही एल इज ड्यू टू द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। आणि हा जो व्ही एल आहे हा लावलेल्या व्होल्टेजला अपोज करण्याचा प्रयत्न करेल। तर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आपण काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू काय असेल, व्ही एल, म्हणजे लावलेला व्होल्टेज आणि बॅक ई एम एफ जो आहे ते काय असतील, समसमान असतील। आता आपण या दोघांची इक्वेशन पुटअप करूया। तर व्ही असतो व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी, बरोबर, आणि व्ही एल व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, तर तो असतो एल डी आय बाय डी टी। सो दिस इज द हे एल डी आय बाय डी टी, हे कशाचं इक्वेशन आहे, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर। ठीक आहे, तर डी आय बाय डी टी म्हणजे काय, चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम। आता आपण काय करणार आहोत, आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे, बरोबर, त्यामुळे आपण काय करणार आहोत, ही डी आय टर्म एका साईडला ठेवू आणि बाकीच्या टर्म दुसऱ्या साईडला लिहू। आपल्याला काय मिळेल, डी आय इज इक्वल टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी, आणि हा डी टी इकडे गेला तर इथे काय येईल, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी डी टी, आणि हा एल जर या साईडला आला तर ते काय येईल, व्ही एम अपॉन एल। अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन तयार होईल। आता आपल्याला डी आयवरून आय काढायचं आहे, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला काय घ्यावं लागेल, दोन्ही साईडला इंटिग्रेशन घ्यावं लागेल। मग इंटिग्रेशन ऑफ डी आय जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, आय। सो आय इज इक्वल टू, आता हे व्ही एम आणि एल या कॉन्स्टंट क्वांटिटीज आहेत त्यामुळे त्या बाहेर निघतील, मग व्ही एम अपॉन एल इंटिग्रेशन ऑफ, आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहील, साईन ओमेगा टी डी टी, बरोबर। मित्रांनो, आता जर तुम्ही नीट पाहिलं तर आपण इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू टाईम करत आहोत, पण साईनमध्ये नुसता टाईम नाही आहे तर त्यासोबत काय, ओमेगा, मग त्यामुळे आता तुमचं इंटिग्रेशन काय येईल, व्ही एम वाय एल जसा आहे तसं राहील, बरोबर, आणि इंटिग्रेशन ऑफ साईन काय येत असतो, मायनस कॉस ओमेगा टी, पण आपण फक्त टाईमने इंटिग्रेट करणार आहोत त्यामुळे ओमेगा आपल्याला कुठे घ्यावं लागेल, अपॉनमध्ये, त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ साईन ओमेगा टी काय येईल, मायनस कॉस ओमेगा टी अपॉन ओमेगा। ठीक आहे, तर आता तुम्ही लिहू शकता आय इज इक्वल टू व्ही एम अपॉन ओमेगा, बाहेर घ्या व्ही एम अपॉन ओमेगा एल, आता राहिलं काय, कॉस ओमेगा टी। आता कॉसला जर
आपण लावलेला सप्लाय जो आहे तो सायनोसॉइडल ए सी सप्लाय आहे, बरोबर? त्यामुळे कॉसची टर्म जी आहे ती आपण साईनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. मग तिला जर साईनमध्ये कन्वर्ट केलं तर ती काय येईल? कॉसची टर्म जर साईनमध्ये कन्वर्ट केली तर ती येईल साईन पाय बाय टू मायनस ओमेगा टी, बरोबर? कॉस ओमेगा टी म्हणजे काय होईल तुमचं? साईन पाय बाय टू मायनस ओमेगा टी. पण तुम्ही आता पाहू शकता ही साईनला काय आहे, मायनस साईन आहे. ती जर मायनस साईन काढून टाकायची असेल तर आपल्याला हा आतमधला जो पाय बाय टू मायनस ओमेगा टी आहे तर त्याला उलटं करावं लागेल. मग तुमचं इक्वेशन काय तयार होईल? व्ही एम अपॉन ओमेगा एल, बरोबर? आणि हा जर मायनस साईन काढून टाकला तर इथे काय तयार होईल? साईन आता पाय बाय टू मायनस ओमेगा टी आहे तर त्याच्याऐवजी काय होईल? ओमेगा टी मायनस पाय बाय टू. म्हणजे मायनस साईन जर काढायचं असेल तर आतमधला सिक्वेन्स जो आहे तो उलटा होईल, ठीक आहे? तर अशा प्रकारे तुमचं करंटचं इक्वेशन तयार होईल. कशासाठी? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी, ठीक आहे? मित्रांनो, आता जर तुम्ही पाहिलं तर या इक्वेशनमध्ये व्ही एम आणि ओमेगा एल या कॉन्स्टंट क्वांटिटीज आहेत, त्यामुळे हा जो करंट आहे याचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते फक्त कशावर डिपेंड असणार आहे? या साईन टर्मवर. आणि आपल्याला माहीत आहे साईन वेवची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती होऊ शकते? प्लस वन. आणि कमीत कमी व्हॅल्यू होऊ शकते मायनस वन. त्यामुळे व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साईन वेव? वन. मग जर साईन वेव जर मॅक्सिमम झाली तर करंटसुद्धा काय होईल? मॅक्सिमम. त्यामुळे आपण आता मॅक्सिमम करंटचं इक्वेशन लिहू शकतो. तर ते आपण कसं लिहिणार? तर करंट जर मॅक्सिमम असेल तर आपण त्याला काय लिहू? आय एम. मग आय एम म्हणजे काय राहील तुमचा? आय एम म्हणजे असेल व्ही एम अपॉन ओमेगा एल. आणि साईन वेवची मॅक्सिमम व्हॅल्यू किती होऊ शकते? वन. आलं लक्षात? याचाच अर्थ काय झाला? आय एम इज इक्वल टू काय झालं? व्ही एम अपॉन ओमेगा एल. तर हे काय आहेत? पीक करंट आणि पीक व्होल्टेज, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, बरोबर? मग आता तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, ही कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? आय एमची व्हॅल्यू मिळाली, बरोबर? आता ही आय एमची व्हॅल्यू तुम्ही वरती पुट करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे वरती इक्वेशनमध्ये काय आहे? व्ही एम अपॉन ओमेगा एल, बरोबर? तर हे व्ही एम अपॉन ओमेगा एलच्या ऐवजी आता आपण काय पुट करू शकतो? आय एम ही व्हॅल्यू पुट करू शकतो, कारण आय एमसुद्धा काय आहे? व्ही एम अपॉन ओमेगा एल, ठीक आहे? त्यामुळे आता तुमचं इक्वेशन कसं तयार होईल बघा. याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणूया. तर या इक्वेशन नंबर वनवरून तुम्हाला काय मिळेल? या इक्वेशन नंबर वनवरून तुम्हाला काय मिळेल? करंटचं इक्वेशन, बरोबर? तर बघा आता करंटचं इक्वेशन काय होईल. आय इज इक्वल टू, आता हे व्ही एम अपॉन ओमेगा एल जे आहे, व्ही एम अपॉन ओमेगा एल म्हणजे काय आहे? आय एम. आपण काय लिहू शकतो? आय इज इक्वल टू आय एम, बरोबर? आणि साईन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू, ओमेगा टी मायनस पाय बाय टू. सो दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ करंट. दिस इज द करंट फ्लोईंग थ्रू द प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आलं लक्षात? तर हा सर्किटमधून फ्लो होणारा करंट आहे आणि सर्किटला लावलेला व्होल्टेजचं इक्वेशन आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. व्ही इज इक्वल टू काय आहे? व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी. तर अशा पद्धतीने तुम्ही व्होल्टेज आणि करंट यांचे इक्वेशन लिहू शकता. तर हा असेल तुमचा व्होल्टेज इन द प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आणि हे पहिलं इक्वेशन असेल करंट फ्लोईंग थ्रू द प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, ठीक आहे? मित्रांनो, आता आपला पुढचा पॅरामीटर असणार आहे फेज डिफरन्स. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे फेज डिफरन्स आपण कशामध्ये इंडिकेट करत असतो? फाय, ठीक आहे? तर फेज डिफरन्स काढण्यासाठी तुम्ही व्होल्टेज आणि करंट यांचे इक्वेशन कम्पेअर करा. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल फाय जो आहे, आता जर तुम्ही व्होल्टेज आणि करंट दोघांची इक्वेशन कम्पेअर केली तर व्होल्टेजमध्ये फक्त साईन ओमेगा टी आहे आणि करंटमध्ये साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू आहे. आलं लक्षात? म्हणजेच या दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स असणार आहे? पाय बाय टूचा. आलं लक्षात? या दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स असणार आहे? पाय बाय टू रॅडियन, ठीक आहे? किंवा जर तुम्हाला रॅडियन मसलमध्ये नसेल इंडिकेट करायचा तर तुम्ही फेज डिफरन्स डिग्रीमध्ये सुद्धा दाखवू शकता. तर पाय म्हणजे 180, तर पाय बाय टू म्हणजे किती झाला? 90 डिग्री. याचाच अर्थ काय झाला की
प्युअरली इंडक्टिव सर्किटसाठी फेज डिफरन्स किती असतो 90 डिग्री किंवा रेडियनमध्ये म्हणायचं झाल्यास पाय बाय टू रेडियन. ठीक आहे. तर मित्रांनो, बरेच वेळा इंटरव्ह्यूमध्ये किंवा वायवामध्ये असा क्वेश्चन विचारला जातो की इंडक्टिव सर्किटसाठी व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स का आहे. तर त्याचं रिझन असं आहे की इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, तो करंटला अपोज करत असतो, बरोबर. त्यामुळे जरी आपण व्होल्टेज लावायला सुरुवात केली तरी इंडक्टर करंटला अपोज करेल, त्यामुळे काय होईल, करंट मागे पडेल. आलं लक्षात? त्यामुळे फॉर प्युअरली इंडक्टिव सर्किट काय राहील, तुमचा जो व्होल्टेज असेल तो लिडिंग असेल आणि करंट जो असेल तो 90 डिग्रीने मागे पडेल. म्हणजे व्होल्टेज जर 0 डिग्रीपासून चालू होत असेल तर करंट 90 डिग्रीपासून चालू होईल किंवा 90 डिग्री उशिराने चालू होईल. ठीक आहे. तर आपण त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट व्होल्टेज इज लीडिंग, म्हणजे व्होल्टेज पुढे आहे, आणि करंट इज लॅगिंग, म्हणजे करंट मागे पडलेला आहे. ठीक आहे. तर याच्यावरून, या फेज डिफरन्सवरून आपण त्यांच्या वेवफॉर्म प्लॉट करू शकतो. ठीक आहे. तर आता वेवफॉर्म कशा दिसतील ते पाहू आपण. तर मित्रांनो, इथे आपण एक्स ॲक्सिसवर काय घेणार आहोत, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच ओमेगा टी, आणि वाय ॲक्सिसवर तुम्ही दोन क्वांटिटी दाखवणार आहात, एक तर तुमचा व्होल्टेज आणि करंट, म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर. ठीक आहे. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम तुम्ही कुठली एक क्वांटिटी घेऊ शकता. समजा मी व्होल्टेज काढायला सुरुवात केली तर व्होल्टेज कितीवरून सुरू होईल, 0 डिग्रीवरून चालू होईल, बरोबर. अशा पद्धतीने त्याची पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल संपल्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल आणि ती इथे अशा पद्धतीने एंड होईल. जर तुम्ही इथे पाहिलं तर व्होल्टेज इज स्टार्टिंग फ्रॉम 0 डिग्री, बरोबर. नंतर पाय म्हणजे 180 डिग्रीला त्याची एक हाफ सायकल कम्प्लीट होते आणि 2π म्हणजे 360 डिग्रीला त्याची फुल सायकल कम्प्लीट होते, म्हणजेच निगेटिव्ह हाफ सायकल कम्प्लीट होते. ठीक आहे. तर हा असेल तुमचा व्होल्टेज थ्रू द इंडक्टर, म्हणजे ही पिंक कलरची जी वेवफॉर्म आहे, दिस इज व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. एक तर व्ही म्हणा किंवा तुम्ही त्याला VL म्हणू शकता, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. आता मित्रांनो, आपल्याला करंटची वेवफॉर्म काढायची आहे. तर तुम्ही करंटचं इक्वेशनवरती पाहिलं, करंटचं इक्वेशन पाहिल्यावर तुम्हाला काय लक्षात आलं, ओमेगा टीमधून काय मायनस झालेलं आहे, पाय बाय टू. म्हणजेच काय आहे, आपण काय म्हटलं होतं की फेज डिफरन्स कितीचा आहे, पाय बाय टूचा आहे किंवा 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. तर याचं मिनिंग काय झालं की ज्या पॉईंटपासून व्होल्टेज सुरू होत आहे, व्होल्टेज इज स्टार्टिंग फ्रॉम 0 डिग्री, बरोबर, तर करंट त्याच्या 90 डिग्री उशिराने चालू होणार आहे, म्हणजे करंट इज लॅगिंग. मग हे जर 0 डिग्री असेल आणि हे पाय म्हणजे 180 डिग्री असेल तर याच्या एक्झॅक्टलीमध्ये काय येईल, 90 डिग्री. तर मग इथून तुमचा काय सुरू होईल, करंट चालू होईल. आलं लक्षात? मग हा ग्रीन कलर म्हणजे काय झाला, तुमचा करंट, बरोबर. तर अशा पद्धतीने तुमची करंटची वेवफॉर्म येईल. आलं लक्षात? तर करंटची वेवफॉर्म 90 डिग्री उशिराने चालू झाली आहे. करंट कितीला चालू झालेला आहे, पाय बाय टूला, बरोबर. त्यामुळे तो संपणारसुद्धा किती, पाय बाय टू उशिराने. आलं लक्षात? म्हणजे 90 डिग्री उशिराने तुमचा करंट संपेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की इथे व्होल्टेजचा स्टार्टिंग पॉईंट आणि करंटचा स्टार्टिंग पॉईंट यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे, पाय बाय टू, म्हणजेच 90 डिग्रीचा गॅप आहे. आलं लक्षात? तर दिस इज कॉल्ड ॲज फेज डिफरन्स. आलं लक्षात? म्हणजे व्होल्टेज जिथून सुरू होत आहे 0 डिग्रीपासून आणि करंट कुठून सुरू होत आहे, 90 डिग्रीपासून, म्हणजे त्यांच्या दोघांच्या स्टार्टिंग पॉईंटमध्ये कितीचा गॅप आहे, 90 डिग्रीचा. म्हणून इथे तुमचा जो फेज डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे, पाय बाय टू. फेज डिफरन्स किती असेल, एक तर 90 डिग्री असेल, डिग्रीमध्ये लिहायचं झाल्यास 90 डिग्री, किंवा रेडियनमध्ये लिहायचं झाल्यास पाय बाय टू रेडियन. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या वेवफॉर्म काढू शकता इक्वेशनवरून. आलं लक्षात? आणि फेज डिफरन्स किती असेल, 90 डिग्री. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर व्होल्टेज 0 सुरू होत आहे, म्हणजेच आपण काय म्हणणार, व्होल्टेज इज लीडिंग. व्होल्टेज काय आहे, लीडिंग, म्हणजेच आपण काय लिहू शकतो, व्होल्टेज इज लीडिंग विथ रिस्पेक्ट टू करंट आय बाय किती, 90 डिग्री. व्होल्टेज हा करंटच्या तुलनेत 90 अंशाने पुढे आहे. किंवा तुम्ही त्याला काय लिहू शकता, आय म्हणजेच करंट लॅगिंग विथ रिस्पेक्ट टू. तर मित्रांनो, तुम्ही इथे काय लिहू शकता, करंट आय इज लॅगिंग विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज बाय 90 डिग्री, म्हणजे करंट हा व्होल्टेजच्या तुलनेत 90 अंशाने मागे आहे. किंवा वरचं सेंटेन्स पाहिलं तर व्होल्टेज इज लीडिंग विथ रिस्पेक्ट टू आय बाय 90 डिग्री, म्हणजे व्होल्टेज हा करंटच्या तुलनेत 90 अंशाने काय आहे, पुढे आहे. ठीक आहे.
आणि करंटच का मागे पडला, तर दिस इज बिकॉज इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, तो करंटला अपोज करत असतो, त्यामुळे व्होल्टेज पुढे निघून जाईल पण करंट काय आहे 90° मागे पडेल. ठीक आहे मित्रांनो, आता आपलं नेक्स्ट पॅरामीटर असणार आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. हा आता आपण नवीन पॅरामीटर पाहणार आहोत. तर रिॲक्टन्स म्हणजे काय, सर्किटमधून करंटच्या फ्लोला होणारा विरोध. तर आता आपल्या सर्किटमध्ये फक्त इंडक्टर जोडलेला आहे, म्हणजे हा इंडक्टर करंटला अपोज करण्याचा प्रयत्न करेल, तर तो अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, म्हणजे करंटला झालेला जो विरोध असतो इंडक्टरद्वारे, दॅट इज नोन ॲज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर मित्रांनो, पुढचा पॅरामीटर आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि रिॲक्टन्स हा नेहमी एक्स या लेटरद्वारे इंडिकेट केला जातो. तर रिॲक्टन्स जो आहे बेसिकली एक्स हा दोन प्रकारचा असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इथे आपल्याकडे फक्त प्युअर इंडक्टन्स आहे, त्याच्यामुळे आपण काय पाहणार आहोत, एक्सएल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे. तर मित्रांनो, वरती आपण एक इक्वेशन डिराईव्ह केलं होतं, तिथे आपण करंट काढला होता, तर करंट काय आला होता, आय एम इज इक्वल टू काय आला होता, व्ही एम अपॉन ओमेगा एल. बरोबर. तर आता आपण काय करणार आहोत, हे व्ही एम आणि आय एम एका साईडला घेणार आहोत. ठीक आहे. तर हे काय येईल, आय एम अपॉन व्ही एम एका साईडला घेतलं तर काय येईल, वन अपॉन ओमेगा इंटू एल. बरोबर. आता करंट आणि व्होल्टेज हे एका साईडला आलेले आहेत. बरोबर. आपण काय करू, याचा रिसिप्रोकल घेऊ, मग ते दिसायला कसं दिसेल, व्ही एम अपॉन आय एम, व्ही एम अपॉन आय एम इज इक्वल टू, मग आता राईट साईडला सुद्धा काय होईल, रिसिप्रोकल म्हणजे काय येईल, ओमेगा एल. तर हा जो व्ही एम अपॉन आय एम म्हणजे व्होल्टेज आणि करंट यांचा जो रेशो असतो, दिस इज नोन ॲज रिॲक्टन्स. मग आणि हा इंडक्टरसाठी असल्यामुळे आपण याला काय म्हणू, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. म्हणजेच काय होईल, व्ही एम आणि आय एम यांचा जो रेशो असतो, इट इज कॉल्ड ॲज एक्सेल. तर एक्सेल इज इक्वल टू काय येईल, ओमेगा इंटू एल, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2πf. ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2πf मल्टीप्लाइड बाय इंडक्टन्स. आलं लक्षात. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय राहील, 2πf इंटू एल. आलं लक्षात. तर हा एक्सेल हा दोन क्वांटिटीवर डिपेंड होईल, एक तर फ्रिक्वेन्सी किती आहे लावलेल्या सप्लायची, आणि दुसरं असेल ते इंडक्टरची व्हॅल्यू. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इंडक्टिव्ह रिॲक्टर. जर तुमची इंडक्टरची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, तर आपण लिहू शकतो एक्सेल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे जशी जशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जाईल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससुद्धा वाढत वाढत जाईल, दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल. ठीक आहे मित्रांनो, आता आपला नेक्स्ट पॅरामीटर असणार आहे पॉवर. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पॉवर दोन प्रकारची असते, एक इन्स्टंटेनियस पॉवर आणि दुसरी असते ॲव्हरेज पॉवर. तर सर्वप्रथम आपण काय पाहू, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस पॉवर. इन्स्टंटेनियस पॉवर, इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या सर्किटमध्ये असणारी पॉवर. तर इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल पी. छोटा पी असेल तर त्याला काय म्हणतात, इन्स्टंटेनियस पॉवर. ठीक आहे. तर इट इज इक्वल टू व्ही मल्टीप्लाइड बाय आय, व्होल्टेज मल्टीप्लाइड बाय करंट. आता व्होल्टेज आणि करंटचे तुम्हाला इक्वेशन माहिती आहेत इंडक्टिव्ह सर्किटसाठी. व्ही म्हणजे काय असतो, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी. बरोबर. आणि आय काय असतो तुमचा, आता इंडक्टिव्ह सर्किटसाठी करंट लॅगिंग आहे, त्यामुळे आय इज इक्वल टू आय एम साईन ऑफ ओमेगा टी, ओमेगा टी मायनस पाय बाय टू. बरोबर. हे झालं तुमचे व्होल्टेज आणि करंटचे इक्वेशन. बरोबर. मग आता काय येईल, व्होल्टेजचं इक्वेशन ॲज इट इज लिहा, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी. बरोबर. आणि हे जे करंटचं इक्वेशन आहे, ते आपण कॉसमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं येईल ते, पहिले आय एम लिहून घ्या, कॉस, आता साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू, म्हणजेच काय येत असते, कॉस ओमेगा टी. कॉस काय येईल, मायनस कॉस ओमेगा टी. आलं लक्षात. म्हणजे ही क्वांटिटी काय येईल, ही जी साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू जी क्वांटिटी आहे, त्याचा मिनिंग काय होईल, मायनस कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आता हे मायनस साईन इकडे घ्या आणि व्ही एम आय एम एका साईडला घ्या, तर काय होईल, मायनस व्ही एम आय एम साईन ओमेगा टी आणि
मल्टीप्लाइड बाय कॉस ओमेगा टी, बरोबर। साइन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन येईल। आता साइन आणि कॉस यांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर त्याला जर ट्रिग्नॉमेट्रीचा नियम लावला तुम्ही तर ते काय येईल, व्ही एम आय एम। आता साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा म्हणजेच काय ते, वन हाफ साइन टू थिटा, तर हे काय येईल, वन हाफ साइन टू थिटा। थिटाच्याऐवजी आपण काय घेणार आहोत, ओमेगा टी, तर काय येईल आपलं, साइन टू ओमेगा टी। म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ब्रॅकेटमधली साईन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन, याला ट्रिग्नॉमेट्रीच्या नियमानुसार तुम्ही काय लिहू शकता, वन हाफ साईन टू ओमेगा टी। आता हे काय येईल, मायनस व्ही एम आय एम बाय टू, बरोबर, आणि साईन ऑफ टू ओमेगा टी, साईन ऑफ टू ओमेगा टी। हे झालं तुमचं इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस पॉवर, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला असणारी पॉवर। सो दिस इज द इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस पॉवर। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत ॲव्हरेज पॉवर ओवर वन सायकल, म्हणजे एका सायकलमध्ये ॲव्हरेजमध्ये पॉवर किती असेल। तर इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे स्मॉल पी असतो आणि ॲव्हरेज पॉवर म्हणजे काय असतो, कॅपिटल पी। मग कॅपिटल पी काय येईल, तर पहिले सर्वप्रथम वन अपॉन टू पाय, टू पाय म्हणजे काय आहे, त्या सायकलचं ड्युरेशन किती आहे। तर सायकल टोटल 360 डिग्रीची आहे म्हणून वन अपॉन टू पाय। सायकल सुरू कुठून होते, 0 डिग्रीपासून, एंड कुठे होते, 2π ला, बरोबर। आणि नंतर हे जे वरती इन्स्टंटेनियस पॉवर आलेली आहे त्याचं आपण इक्वेशन लिहिणार आहोत। सो व्ही एम आय एम बाय टू साईन टू ओमेगा टी आणि डी ओमेगा टी। तर ही झाली तुमची ॲव्हरेज पॉवर ओवर वन सायकल। मित्रांनो, आता जर तुम्ही हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू फायनली काय येईल, 0। म्हणजेच ॲव्हरेज पॉवर ओवर वन सायकल इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट इज ऑलवेज 0। आलं लक्षात, हे जर तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व केलं तर शेवटी पॉवरची व्हॅल्यू किती येईल, 0। आता याच्यात मिनिंग काय झालं रे, की ॲव्हरेज पॉवर जी आहे ती इंडक्टिव्ह सर्किटसाठी काय असते, 0। याचं मिनिंग काय झालं, की इंडक्टर हा जो आहे हा एनर्जी स्टोअर करणारा एलिमेंट आहे, तो एनर्जी खर्च करणार नाही किंवा कंझ्युम करणार नाही। त्यामुळे काय होईल, की जेव्हा आपण सप्लाय ऑन करू तर एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम सोर्स टू द लोड, म्हणजे सप्लायकडून एनर्जी कोणाकडे येईल, इंडक्टरकडे। इंडक्टरची एनर्जी काही वेळासाठी स्टोअर करेल आणि काही वेळानंतर तो काय करेल, ती एनर्जी परत सप्लायला देऊन टाकेल। आलं लक्षात, त्यामुळे टोटल खर्च झालेली पॉवर काय राहील, 0। म्हणजे इंडक्टर कुठलेही पॉवर कंझ्युम करत नाही। आलं लक्षात, म्हणून आपण काय लिहू शकतो, इंडक्टर एल डज नॉट कंझ्युम एनी पॉवर ओवर वन सायकल। इंडक्टर कधीच कुठलीही पॉवर कंझ्युम करणार नाही, तो फक्त पॉवर स्टोअर करेल आणि काही वेळानंतर ती रिटर्न करून देईल, ठीक आहे। त्यामुळे पॉवर ऑलवेज काय राहील, ॲव्हरेज पॉवर ऑलवेज काय राहील, 0। मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॅरामीटर पाहणार आहोत, पॉवर कर्व, ठीक आहे। तर मित्रांनो, पॉवर कर्व काढण्यासाठी आपल्याला काय लागतील, व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म। सर्वप्रथम त्या वेवफॉर्म आपण काढून घेऊ। तर मित्रांनो, या आपल्या व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म आहेत, ठीक आहे। तर हा जो पिंक कलरमध्ये दिसतो आहे, दिस इज युअर व्होल्टेज, आणि हा जो इथं ग्रीन कलरमध्ये दिसतो आहे, दिस इज युअर करंट। आता तुम्हाला माहिती आहे इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे काय असते, पी इज इक्वल टू व्ही मल्टीप्लाइड बाय आय। तर व्होल्टेज आणि करंट मल्टीप्लाय केल्यावर काय मिळायला पाहिजे, पॉवर, ठीक आहे। तर आता आपण काय करणार आहोत, या व्होल्टेज आणि करंटच्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत, त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, पॉवर कर्व, ठीक आहे। तर आता बघा मित्रांनो, इथे 0 पासून π/2 पर्यंत, 0 पासून हे π/2 पर्यंत तुमच्या असं लक्षात येईल, व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे परंतु करंट काय आहे, निगेटिव्ह। मग पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह म्हणजे तुमची पॉवर काय येईल, इथं निगेटिव्ह। मग व्होल्टेज आणि करंट जसं जसं वाढत जाईल, पॉवरसुद्धा वाढत वाढत जाईल, आणि नंतर करंट काय होत चालला, 0। तर करंट 0 झाला आहे त्यामुळे पॉवरसुद्धा काय होईल, 0। तर तुमचा पॉवर कर्व अशा पद्धतीने येईल। आता π/2 पासून ते π या ड्युरेशनपर्यंत व्होल्टेज पण पॉझिटिव्ह आहे आणि करंट पण पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुमचा पॉवर कर्व कसा येईल, या पद्धतीने असा पॉझिटिव्ह येईल। तर जसे जसे व्होल्टेज करंट वाढत जातील, पॉवर कर्व वाढत वाढत जाईल, करंटसुद्धा वाढत, व्होल्टेज आणि करंट वाढत गेले तर पॉवर कर्वसुद्धा वाढत वाढत जाईल। नंतर पायपासून
या ड्युरेशनपर्यंत बघा तुम्ही, तुम्हाला काय दिसते आहे, व्होल्टेज इज निगेटिव्ह पण करंट इज पॉझिटिव्ह, पण पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह अगेन तुम्हाला काय मिळेल, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळेल, बरोबर? त्यामुळे तुमचा पॉवर कर्व असा निगेटिव्ह येईल इथपर्यंत, बरोबर? आणि नंतर या ड्युरेशनपासून 2π ड्युरेशनपर्यंत बघा तुम्ही, व्होल्टेज इज निगेटिव्ह, करंट इज ऑल्सो निगेटिव्ह, मग निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह तुमचा पॉवर कर्व कसा येईल, पॉझिटिव्ह येईल, त्यामुळे तुमचा पॉवर कर्व कसा दिसेल, असा दिसेल, ठीक आहे? तर मित्रांनो, हा जो तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतो आहे, दिस इज युअर पॉवर कर्व, आलं लक्षात? मग आता जर तुम्ही या पॉवर कर्वकडे पाहिल्यावर तुमच्या काय लक्षात येईल, जेवढा तुम्हाला निगेटिव्ह पार्ट दिसतो आहे, हा जो तुम्हाला इथे निगेटिव्ह पार्ट दिसत आहे, आणि जेवढा काही तुम्हाला पॉझिटिव्ह पार्ट दिसत आहे, दे आर एक्झॅक्टली सिमिलर. मग या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टचा जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर तो काय येईल, झिरो. म्हणून आपण वरती पाहिलं मित्रांनो की ॲव्हरेज पॉवर जी असते, ही ॲव्हरेज पॉवर जी असते ती किती असते, झिरो. का झिरो असते, कारण जेवढा पॉझिटिव्ह पार्ट असेल तुमचा तेवढाच काय असेल, निगेटिव्ह पार्ट असेल, बरोबर? त्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज पॉवर फॉर इंडक्टिव्ह सर्किट किती असते, झिरो. पॉझिटिव्ह पार्ट इज सेम ॲज निगेटिव्ह पार्ट, त्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल करतील, बरोबर? आणि तुमची येणारी ॲव्हरेज पॉवर काय असेल, झिरो. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉवर कर्व प्लॉट करू शकता फॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. जेवढा निगेटिव्ह पार्ट असेल तेवढाच काय असेल, पॉझिटिव्ह पार्ट, ठीक आहे? तर मित्रांनो, या पॉवर कर्वपासून तुम्हाला काय समजलं, तर पॉवर कर्व काही वेळासाठी निगेटिव्ह आहे, बरोबर? काही वेळासाठी पॉवर कर्व कसा आहे, निगेटिव्ह आहे. तर पॉवर कर्व निगेटिव्ह आहे याचं मिनिंग काय आहे, की पॉवर इज फ्लोईंग फ्रॉम इंडक्टर टू द सप्लाय. पॉवर कुठून कुठे चालली आहे, इंडक्टरकडून कुठे चालली, सप्लायकडे. आणि ज्यावेळेस तुमचा पॉवर कर्व असा पॉझिटिव्ह असेल, पॉवर कर्व जेव्हा पॉझिटिव्ह असेल, तेव्हा तुम्ही म्हणू शकता, हे काय इंडिकेट करत असते, की तुमची पॉवर कुठून कुठे चालली आहे, सोर्सकडून म्हणजे सप्लायकडून पॉवर कोणाकडे चालली आहे, इंडक्टरकडे. आलं लक्षात? मित्रांनो, परत एकदा सांगतो, ज्यावेळेस तुमचा पॉवर कर्व पॉझिटिव्ह असेल, याचं मिनिंग काय झालं, की तुमची पॉवर कोणाकडून कुठे चालली आहे, जो तुम्ही सप्लाय लावलेला आहे तिथून पॉवर कोणाकडे जाईल, तुमची इंडक्टर म्हणजेच लोडकडे जाईल. आलं लक्षात? आणि ज्यावेळेस तुमचा पॉवर कर्व असा निगेटिव्ह असेल, आलं लक्षात, तर पॉवर कर्व जेव्हा निगेटिव्ह असेल त्याचं मिनिंग काय झालं, की तुमची जी पॉवर आहे ती इंडक्टर म्हणजेच लोडकडून कुठे चालली आहे, सप्लाय म्हणजेच कोणाकडे चालली आहे, सोर्सकडे चालली आहे, ठीक आहे? तर मित्रांनो, जी पॉवर सप्लायकडून लोडकडे जात असते आणि परत लोडकडून सप्लायकडे येत असते, म्हणजे ही पॉवर खर्च होणार नाही, इंडक्टरमध्ये पॉवर खर्च होणार नाही, फक्त स्टोअर होईल आणि काही वेळानंतर वापस ती कोणाकडे जाईल, इंडक्टरकडून वापस कोणाकडे जाईल, सप्लायकडे परत जाईल, म्हणजे ती पॉवर खर्च होणार नाही. आलं लक्षात? तर अशा पॉवरला आपण काय म्हणतो, रिॲक्टिव्ह पॉवर. आलं लक्षात, रिॲक्टिव्ह पॉवर. मग आता जर तुम्ही पाहिलं तर इथे पॉवर खर्च होतच नाही आहे, जेवढा पॉझिटिव्ह पार्ट दिसतो आहे तुम्हाला तेवढाच काय, निगेटिव्ह पार्ट आहे. म्हणजे हे इथून एवढ्या भागात जेवढी एनर्जी लोडकडून सप्लायकडे आली, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट सेम असल्यामुळे जेवढी लोडकडून सप्लायकडे येईल तेवढी सप्लायकडून लोडकडे जाईल, म्हणजे ॲव्हरेज एनर्जी किंवा ॲव्हरेज पॉवर तुमची काय असेल, झिरो. त्यामुळेच आपण काय लिहू शकतो, फॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट ॲव्हरेज पॉवर इज व्हॉट, झिरो. का? कारण पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट काय आहे, तुमचा सिमिलर आहे, ठीक आहे? मित्रांनो, आता आपला नेक्स्ट पॅरामीटर आहे फेझर डायग्राम. तर मित्रांनो, फेझर डायग्राम आता दोन क्वांटिटीसाठी तयार होईल, एक तर करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट आणि दुसरा व्होल्टेज इन द सर्किट, म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर, या दोन क्वांटिटीसाठी आपल्याला फेझर डायग्राम प्लॉट करायची आहे, ठीक आहे? तर दोनपैकी कुठलाही एक पॅरामीटर आधी घ्या. सपोज वी आर टेकिंग व्होल्टेज, तर जी क्वांटिटी आपण आधी घेतो तिला एक्स ॲक्सिसवर घ्यायची असते नेहमी, ठीक आहे? तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, ही जी पिंक कलरची ॲरो डायग्राम दिसते तुम्हाला, दिस इज द फेझर डायग्राम फॉर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. ही व्होल्टेज अक्रॉस इंडक्टरची फेझर डायग्राम आहे, बरोबर? तर हा झाला व्ही एल. आता काय राहिला, करंट. तर आता करंट तुम्हाला माहिती आहे, आपण वरती इक्वेशन पाहिले किंवा या वेवफॉर्मवरूनही तुमच्या लक्षात येत आहे की पिंक कलर म्हणजे व्होल्टेज होता आणि हा ग्रीन कलर म्हणजे काय होता, करंट. तर व्होल्टेज जिथून सुरू झाला, व्होल्टेज कितीपासून सुरू झाला, झिरो डिग्रीपासून,
पण करंट कितीपासून सुरू झाला, 90 डिग्री नंतर सुरू झाला, बरोबर। तर त्यामुळे आपल्याला जो करंट आहे तो 90 डिग्री उशिराने चालू झाला पाहिजे असं दिसायला पाहिजे। मग फेजर डायग्राममध्ये ते कसं दाखवणार आपण, तर बघा, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो व्होल्टेज आहे तुमचा तो कितीवर सुरू झाला होता, 0 डिग्रीवर। आता करंट जो आहे तो 90 डिग्री नंतर चालू होणार आहे। तर मित्रांनो 90 डिग्री नंतर म्हणजे व्होल्टेजच्या 90 डिग्री नंतर तुम्हाला करंट काढायचा आहे। तर ते तुम्ही कसं रोटेट होणार, क्लॉकवाईज दिशेने असं रोटेट व्हायचं, आलं लक्षात। तर इथे तुम्हाला काय दिसतोय, व्होल्टेज आणि करंट हे जे ग्रीन कलर दिसतोय, दिस इज युअर करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर, बरोबर। मग इथे तुम्हाला काय दिसतंय, व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये कितीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा, म्हणजेच तुमचा फेज डिफरन्स किती आहे, 90 डिग्री। एक तर तुम्ही 90 डिग्री म्हणा किंवा पाय बाय 2 रॅडियन म्हणा, आलं लक्षात। दोन्हीपैकी कुठलंही लिहिलं तरी तुमचा आन्सर बरोबर असेल, म्हणजे फेज डिफरन्स कितीचा आहे, 90 डिग्रीचा किंवा पाय बाय 2 रेडियनचा, ठीक आहे। तर मित्रांनो आता तुम्ही कसं ओळखणार कुठली क्वांटिटी लिडिंग आहे आणि कुठली क्वांटिटी लॅगिंग आहे, तर नेहमी एक सिंपल मेथड फॉलो करा। असं ॲज्युम करा ही एक घड्याळ आहे, तर घड्याळाच्या 12 वाजल्यापासून सुरुवात करा तुम्ही, बरोबर। जसं जसं तुमचा काटा समोर सरकेल तर सर्वप्रथम तुमचा काटा कोणाला टच होईल, VL, बरोबर, VLला टच होईल, म्हणजे काय होईल, VL पहिले आला म्हणजे VL इज लिडिंग, नंतर घड्याळाचा काटा अजून पुढे सरकला तर VLच्या 90 डिग्री नंतर कोण सापडेल तुम्हाला, करंट। म्हणजे याचा अर्थ काय झाला, VL इज लिडिंग आणि हा जो करंट तुम्हाला इथं दिसतो इट इज लॅगिंग, म्हणजे व्होल्टेज इज लिडिंग, करंट इज लॅगिंग। म्हणजे जर कुठली क्वांटिटी लिडिंग आहे किंवा लॅगिंग आहे हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही काय करणार, ही क्लॉक टेस्ट फॉलो करा, म्हणजे घड्याळाच्या काट्यानुसार पुढे पुढे सरका। जी फेजर डायग्राम आधी लागेल ती लिडिंग असेल, जी फेजर डायग्राम नंतर सापडेल ती असेल लॅगिंग, आणि पहिल्या आणि दुसऱ्या फेजर डायग्राममध्ये जेवढा गॅप असेल दॅट विल बी युअर फेज डिफरन्स। तर इथे गॅप किती आहे, 90 डिग्री आहे, म्हणजे तुमचा फेज डिफरन्स किती असणार आहे, 90 डिग्री, ठीक आहे। आता मित्रांनो असा कंपल्सरी नाही आहे की तुम्ही व्होल्टेज हाच एक्स ॲक्सिसवर काढला पाहिजे, तुम्ही करंटला सुद्धा एक्स ॲक्सिसवर घेऊ शकता। मग जर तुम्ही करंट एक्स ॲक्सिसवर घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय करावं लागेल, ही फेजर डायग्राम वरती रोटेट करावं लागेल, म्हणजे हा करंट एक्स ॲक्सिसवर येईल। तर करंट 90 डिग्रीने असा रोटेट केला तर व्होल्टेजसुद्धा काय होईल, असा 90 डिग्रीने रोटेट होईल। मग तुमची फेजर डायग्राम कशी दिसेल बघा। तर मित्रांनो ही जी आहे आपण ती कॉपी केलेली आहे परत फेजर डायग्राम। आता ही फेजर डायग्राम आपल्याला काय करायची, अशी 90 डिग्रीने रोटेट करायची आहे, कधीपर्यंत, जोपर्यंत करंट तुमचा एक्स ॲक्सिसवर येणार नाही, बरोबर। तर आता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हा काय आहे तुमचा एक्स ॲक्सिसवर काय आला, तुमचा करंट, आणि वाय ॲक्सिसवर काय आला, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, आलं लक्षात। त्यामुळे असं काही कंपल्सरी नाही आहे, कुठलाही पॅरामीटर तुम्ही कुठेही घेऊ शकता। आता इथे पाहिल्यावरही तुम्हाला काय लक्षात येईल, घड्याळाच्या काट्यानुसार सुरुवात केलं तर सगळ्यात आधी कोण लागेल, VL, म्हणजे VL इज लिडिंग, आणि पुढे पुढे सरकले तर 90 डिग्रीनंतर कोण सापडेल तुम्हाला, करंट, म्हणजे करंट इज लॅगिंग। म्हणजे फेजर डायग्राम पाहूनसुद्धा तुम्ही सांगू शकता व्होल्टेज लिडिंग आहे की करंट लिडिंग आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही फेजर डायग्राम काढू शकता। फेजर डायग्राम विल इंडिकेट फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट, ठीक आहे। मित्रांनो आता आपला लास्ट पॅरामीटर आहे पॉवर फॅक्टर। तर पॉवर फॅक्टरचे बरेच फॉर्म्युले आहेत, पण त्यातला जो मोस्ट कॉमनली यूज फॉर्म्युला तो काय आहे, कॉस फाय, म्हणजे कॉस ऑफ द फेज अँगल, बरोबर, किंवा फेज डिफरन्स। तर आता आपल्याला माहिती इथे आपण पाहिलं की फेज डिफरन्स किती आहे आपला, 90 डिग्री आहे, बरोबर। तर आपण ती व्हॅल्यू इथे यूज करणार आहोत, तर आपलं इक्वेशन काय तयार होईल, कॉस ऑफ 90 डिग्री, आलं लक्षात। आणि कॉस ऑफ 90 किती येतो, 0, म्हणजेच तुमचा पॉवर फॅक्टर फॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट किती झाला तुमचा, पॉवर फॅक्टर 0, सो युअर पॉवर फॅक्टर इज 0। तर पॉवर फॅक्टर 0 आहे याचं मिनिंग काय झालं, की तुमच्या सर्किटमध्ये कंझ्युम झालेली पॉवर किती आहे, 0। पॉवर फॅक्टर 0 आहे म्हणजे पॉवर कंझ्युम इज 0। तर तुम्ही पाहू शकता पॉवर फॅक्टर 0 आल्यामुळे तुमची टोटल कंझ्युम पॉवर किती आहे, 0, आणि तेच आपण वरती पण डिराईव्ह केलं होतं की पी इज इक्वल टू 0 आला होता, आलं लक्षात। तर त्यावरून हे आपण परत एकदा व्हेरीफाय करू शकतो, पॉवर फॅक्टर जर 0 असेल याचा अर्थ काय आहे, सर्किटमध्ये खर्च झालेली पॉवर किंवा कंझ्युम झालेली पॉवर, ॲब्सॉर्ब झालेली पॉवर किती आहे, 0।
आता पॉवर झिरो आहे याचा अर्थ काय झाला रे, इथं प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे ना, त्यामुळे काय करेल, इंडक्टर फक्त सप्लायकडून एनर्जी घेईल, त्याला खर्च करणार नाही, त्याला स्टोअर करेल आणि काही वेळानंतर वापस देईल, त्यामुळे पॉवर कंझ्युम होण्याचा प्रश्नच येणार नाही. तुमची टोटल कंझ्युम पॉवर किती असेल, झिरो. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी वेगवेगळे पॅरामीटर काढू शकता. ठीक आहे, तर इथे हा टॉपिक एंड होत आहे. मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. अजून जर तुम्हाला इतर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. जर कुठे काही अडचण असेल ते लिहू शकता, काही सजेशन असतील ते लिहू शकता. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच.